नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. मध हा असा पदार्थ असतो जो प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतोच येतो. मधाचे अनेक फायदे आहेत, अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात. मध हा खरं तर प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधाचा आपल्या आरोग्यासाठी बराच फायदा होत असतो. अगदी खोकल्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये मधाचा उपयोग करून घेता येतो. पण त्याचा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कशा रीतीने उपयोग करून घेण्यात येतो हे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी अनादी काळापासून आयुर्वेदातही मधाचे फायदे सांगण्यात आले आहेत. मधामुळे तुमचं सौंदर्यच नाही तर तुमचं आरोग्य देखील तितकंच चांगलं राहतं. मधामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला मध नक्कीच सापडेल. मध खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मधामध्ये अनेक न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहेत. मधामध्ये तुमच्या आरोग्याला असणारी पोषक तत्वे खूप सापडतात. मध हे अगदी आयुर्वेदापासून औषध म्हणून वापरण्यात आलेलं आहे. साधारण 100 ग्रॅम मधामध्ये जवळपास 304 कॅलरीज असतात. यामध्ये अजिबात फॅट अर्थात चरबी साठण्यासाठी कोणतेही तत्व नाही. तसंच कोलेस्टेरॉल आणि सोडियम देखील 0% इतकं आहे. त्यामुळे मध हे शरीरातील अत्यंत उपयुक्त पदार्थ समजण्यात येतो. विशेषतः चरबी कमी करण्यासाठी याचा जास्त उपयोग करण्यात येतो. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यातून रोज 1 चमचा मध घेतल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. दिवसातून 1 चमचा मध हा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम करतो हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही नियमितपणे मधाचा उपयोग करून घ्यायला हवा. मधामधील पोषक तत्व तुम्हाला नेहमीच वजन कमी करण्यासाठी आणि तुमचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय घरात मध नेहमीच असतं. तुम्हाला फक्त याचा वापर तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज करायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य अबाधित राखू शकता. तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास असल्यास याचा उपयोग नक्कीच करून घ्यायला हवा. मध खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे पाहायला गेलो तर रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यातून 1 चमचा मध घेतल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास खूप फायदा होतो. घरामध्ये कोणालाही घसादुखी अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर सर्वात पहिलं औषध दिलं जातं ते म्हणजे मध. मधाने घसादुखी अर्थात घशाला कोणतंही इन्फेक्शन झालं असेल अथवा खोकला असेल तर तो बरा होण्यास मदत होते. अगदी लहान मुलांना देखील मध दिलं जातं, कारण मध हा खोकला थांबवण्यासाठी रामबाण इलाज समजण्यात येतो. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे कोणाच्याही सल्ल्याशिवाय हा प्रमाणात तुम्हाला अगदी लहान मुलांना देखील देण्यात येतो. मधाचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील केला जातो. एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे की रोज तुम्ही किमान 20 ग्रॅम मधाचं सेवन केल्यास तुमच्या हार्मोन्सना एनर्जी मिळते आणि तुमची स्मरणशक्ती वाढते असं एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. एनर्जीचा एक उत्तम सोर्स असल्यामुळे मधाचा उपयोग हा जिम वगैरे करणाऱ्यांनी नक्कीच करावा. मध हा तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. मधामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही, त्याने तुम्हाला काम करण्याची अधिक एनर्जी मिळते. यामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतामुळे तुम्हाला थकव्याची जाणीव होत नाही. शरीरातील साखरेच्या पातळीवर राहतं नियंत्रण. तुम्ही रोज मधाचं सेवन केल्यास तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहतं. साखरेच्या सेवनाने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात, मात्र योग्य प्रमाणात रोज मध खाल्ल्यास त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मधामध्ये डेक्स्ट्रिन नावाचं फायबर असल्याने तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. कॅन्सरपासून देखील मध हे बचाव करण्यामध्ये मदत करते. हल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे,
पण नियमितपणे तुम्ही जर मधाचं सेवन केलं तर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर, त्वचेचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, कोलेस्ट्रॉल कॅन्सर यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. मधात असलेल्या फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचे विषाणू शरीरापासून दूर राहण्यास मदत होते. पचनशक्ती वाढवण्यामध्ये देखील मध अत्यंत उपयुक्त आहे. बऱ्याच जणांना पचनशक्तीची मोठी अडचण असते. नियमित मध खाल्ल्याने याचा शरीरावर अधिक चांगला परिणाम होऊन तुमची पचनक्रिया नियमित होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठ, पोट फुगणं यासारख्या आजारांवर मध हे चांगलं औषध आहे. मधातील बायफायडोक बॅक्टेरियामुळे तुम्हाला या पोटाच्या त्रासापासून पूर्णपणे सुटका मिळण्यास मदत होते. रोज मध खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि त्यामुळेच तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती देखील वाढते. मधामध्ये असणाऱ्या अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट्समुळे तुमचं शरीर इतर आजारांशी लढण्यास मदत करतं. दिवसभर अनेक काम करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ऊर्जेचं इंधन म्हणजे मध तुम्ही कधीही घेऊ शकता. तसंच तुम्ही जर जिमला जात असाल तर तुम्हाला व्यवस्थित एनर्जी लागते. मधाच्या सेवनाने रक्तप्रवाह अत्यंत उत्तम राहतो, त्यामुळे तुमच्या शरीराची सिस्टम देखील योग्य राहते. त्यामुळे याचं नियमित सेवन करणं अत्यंत उपयुक्त आहे. अल्सरवर देखील हा गुणकारी आहे. बऱ्याच जणांची प्रकृती ही उष्ण असल्याने त्यांना वरचेवर अल्सरच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मधामध्ये नैसर्गिक अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल पोषक तत्व असल्याने अल्सरवर याचा चांगला औषधी परिणाम होतो. आपण सर्वात जास्त आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. तुमचं अधिक खुलवण्यासाठी तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. नक्कीच मध खाण्याचे फायदे सौंदर्यासाठी खूप आहेत. मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यास तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्स सह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. तसंच आपल्या त्वचेला त्रासदायक ठरणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून देखील मध रक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुमची त्वचा अधिक तरुण दिसण्यासही मधाचा वापर करू शकता. मधामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्हाला मधाचा उपयोग होतो. तुमच्या चेहऱ्यावरील टिश्यूजचा त्रासही यामुळे कमी होण्यास फायदा होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग देखील कमी होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील मध खूप उपयोगी आहे. मधाचा त्वचेसाठी खूप चांगला उपयोग होतो. मुळात मधाने तुमची त्वचा अधिक चमकदार होते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली जरी ताणतणावांमुळे काळी वर्तुळं जमा झाली असली तरीही तुम्ही ते कमी करण्यासाठी मधाचा वापर करून घेऊ शकता. डोळ्याखाली काळी वर्तुळं कमी करण्यास याचा खूप उपयोग होतो. यासोबत मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे तुमची त्वचा अधिक मॉइश्चराइज ठेवण्यास देखील फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही घरच्या घरी फेशियल मास्क तयार करून तुमची त्वचा व्यवस्थित मॉइश्चराइज ठेवू शकता. केसांसाठी याचा उपयोग देखील खूप चांगला आहे. ड्राय हेअरच्या प्रॉब्लेममध्ये देखील मध खूप गुणकारी आहे. केसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी देखील मधाचा उपयोग होतो. चमकदार केस हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी आपण काहीही करत असतो, पण त्यासाठी तुम्ही घरच्या घरी मधाचा वापर करूनही केसांना चमकवू शकता. स्काल्पमध्ये येणाऱ्या खाजेपासून देखील मधामुळे सुटका होते. हेअर कलर केल्यानंतर तो टिकवण्यासाठीही वेगवेगळ्या केमिकल्सच्या शॅम्पूचा वापर केला जातो, पण त्यावर तुम्ही मधाचा सोपा आणि नैसर्गिक उपाय करून अधिक चांगल्या प्रकारे हेअर कलर उजळवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. त्यासोबत कंडिशनर म्हणून देखील याचा खूप चांगला उपयोग होतो. मधाचे काही दुष्परिणाम आहेत का असं पाहायला गेलं तर कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम होत नाही. मात्र तीच गोष्ट अधिक खाल्ली गेली तर तुमच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी त्रास हा होणारच. मध हे उष्ण असल्यामुळे अत्यंत जास्त प्रमाणात मध खाल्ल्यास तुमच्या शरीरामधील उष्णता अधिक निर्माण होऊन उष्णतेमुळे होणारे व्याधी तुम्हाला होऊ शकतात. तर मित्रांनो, हा होता मध आणि त्याचा उपयोग असण्याचा व्हिडिओ. तुम्हाला
हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. मध हा असा पदार्थ असतो जो प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतोच येतो. मधाचे अनेक फायदे आहेत. अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात. मध हा खरं तर प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधाचा आपल्या आरोग्यासाठी बराच फायदा होत असतो. अगदी खोकल्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये मधाचा उपयोग करून घेता येतो. पण त्याचा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कशा रीतीने उपयोग करून घेण्यात येतो हे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी अनादिकाळापासून आयुर्वेदात